मुकेश अंबानींच्या घराबाहेर गेल्या आठवड्यात स्फोटकं भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी सापडली होती आणि आता त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या रेतीबंदर भागात संशयास्पद परिस्थितीत आढळला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट राहिलेल्या सचिन वाझे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. मुंबई पोलिसाचे हे एन्काउंटर स्पेशलिस्ट नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. एक नजर टाकूया मुंबई पोलिसांच्या याच एन्काउंटर स्पेशलिस्टच्या यादीकडे आणि त्यांच्या वादांवर. 1990 दशकात मुंबईत जेव्हा गँगवॉर सुरू झालं तेव्हा दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अरुण गवळी, नाईक गँग मुंबईत रक्तपात करत होते. धमकी, खंडणी, खून यामुळे मुंबई शहर हादरून गेलं होतं. दिवसाढवळ्या मुंबईत शार्प शूटर्स कुणाचीही हत्या करत होते. मुंबईत वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी 1997 आसपास सरकारने पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. यातूनच जन्म झाला मुंबईच्या एन्काउंटर स्पेशलिस्टचा. गुन्हेगारीवर दहशत निर्माण करण्यासाठी पोलिसांनी आपली आता पिस्तुलं बाहेर काढली आणि मुंबईत एन्काउंटर सुरू झाले. विशेषतः महाराष्ट्र पोलिसांची 1983 बॅच एन्काउंटर स्पेशलिस्ट बॅच म्हणून ओळखली जाते. प्रदीप शर्मा, प्रफुल्ल भोसले, दया नाईक, रवींद्र आंग्रे, विजय साळसकर, सचिन वाझे यांच्यासारखे एन्काउंटर स्पेशलिस्ट अधिकारी मुंबईत नावारूपाला आले. या एन्काउंटर्समुळे चर्चेत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर अनेक आरोपही सतत होत राहिले. मात्र मुंबई शहरात गुंडांचं वर्चस्व यामुळे हळूहळू कमी होऊ लागलं आणि मुंबईचे एन्काउंटर स्पेशलिस्ट चर्चेत आले. महाराष्ट्र पोलिसांच्या 83 बॅचचे अधिकारी आहेत प्रदीप शर्मा. त्यांनी 100 जास्त एन्काउंटर केल्याचं बोललं जातं. 2006 अंधेरीत लखन भैया नावाच्या छोटा राजनच्या शूटरचा मुंबई पोलिसांनी एन्काउंटर केला होता. पण या एन्काउंटरवर नंतर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. लखन भैयाला फेक एन्काउंटरमध्ये ठार करण्यात आलं असे आरोप झाले. लखन भैया उर्फ रामनारायण गुप्ता याच्या भावाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आणि मुंबई पोलिसांच्या चौकशीत प्रदीप शर्मा यांच्या टीमने लखन भैयाचा एन्काउंटर केल्याचं स्पष्ट झालं. प्रदीप शर्मा यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना या फेक एन्काउंटर प्रकरणी नंतर अटक करण्यात आली आणि 2013 कोर्टाने शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली. मात्र 13 पोलीस अधिकाऱ्यांसह 21 जणांना शिक्षाही ठोठावली. 2014 प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूकही लढवली होती. 1995 दया नाईक यांनी महाराष्ट्र पोलीस फोर्समध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. प्रदीप शर्मा यांच्यासोबतच दया नाईकनेही क्राईम ब्रांचमध्ये काम सुरू केलं. ते प्रदीप शर्मांच्याच एन्काउंटर स्क्वॉडमध्ये होते. 1998-99 पासून ते एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले. 96 दया नाईक यांनी पहिला एन्काउंटर केला. त्यांच्यावरही अनेक आरोप झाले. 2004 दया नाईक यांची चौकशी करण्यात आली तेव्हा बेहिशेबी मालमत्ता आणि अंडरवर्ल्ड सोबतच्या लिंक्स असल्याच्या आरोपांवरून त्यांना पोलीस सेवेतून 2006 निलंबितही करण्यात आलं होतं. महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात ACB त्यांना अटकही केली. 2012 नाईक यांना सेवेत परत घेण्यात आलं. त्यानंतर त्यांची पोस्टिंग झाली मुंबईत. 2014 नाईक यांना नागपूरला पोस्टिंग मिळाली पण ते नागपूरला गेले नाही. त्यामुळे 2014 त्यांना पुन्हा सस्पेंड करण्यात आलं. त्यानंतर पुन्हा 2016 नाईक यांना सेवेत घेण्यात आलं. सध्या ते मुंबईच्या ATS चंदन चौकी युनिटचे प्रमुख आहेत. रवींद्र आंग्रे हे प्रदीप शर्मा यांच्यासोबतच्याच 83 बॅचचे PSI होते. सुरेश मंचेकर आणि अमर नाईक गँगला संपवण्याचं श्रेय आंग्रेंना दिलं जातं. 2008 ठाण्यात एका बिल्डरकडून खंडणी मागितल्याचा आरोप रवींद्र आंग्रे यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी आंग्रे यांची चौकशी करण्यात आली. त्यांना या प्रकरणात अटकही झाली होती. कोर्टाने रवींद्र आंग्रे यांची या प्रकरणी मुक्तता केली आणि आंग्रे पुन्हा सेवेत रुजू झाले. मात्र त्यांना गडचिरोलीला बदली देण्यात आली. पण आंग्रे सुद्धा गडचिरोलीला गेले नाहीत. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं. रवींद्र आंग्रे यांनी त्यानंतर भाजप आणि मग काँग्रेसमध्ये सुद्धा प्रवेश केला होता. सचिन वाझे क्राईम ब्रांचमध्ये असताना डिसेंबर 2002 मुंबई पोलीस घाटकोपर स्फोटाची चौकशी करत होते. पोलिसांनी या चौकशीसाठी ख्वाजा युनुस नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. पण 2003 ख्वाजा हा पोलीस कोठडीतून फरार झाल्याचा दावा पोलिसांनी केला. पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान
ख्वाजा युनुसचा मृत्यू झाल्याचा आरोप नंतर मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांवर झाला. काही अधिकाऱ्यांवर ख्वाजा मृत्यू प्रकरणी गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आला. सचिन वाझे या अधिकाऱ्यांपैकी एक होते. ख्वाजा मृत्यू प्रकरणी मे 2004 मध्ये राज्य सरकारने सचिन वाझेंना पोलीस दलातून निलंबित केलं. 2008 मध्ये सचिन वाझे आणि इतरांवर ख्वाजा मृत्यू प्रकरणी 1000 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. ख्वाजा युनुस प्रकरणीच एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रफुल्ल भोसले यांनाही अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सुटका झाल्यानंतर प्रफुल्ल भोसले यांनी पुन्हा मुंबई पोलीस दलात काम केलं. ACP म्हणून प्रफुल्ल भोसले निवृत्त झाले आहेत. अशाच माहितीपूर्ण बातम्या आणि व्हिडिओंसाठी जरूर सबस्क्राईब करा BBC मराठीचं YouTube चॅनल आणि भेट द्या BBCमराठी.com ला.